भाजपकडून तुम्हाला तुमच्या मतदारसंघात त्रास होतोय असं तुम्ही माध्यमांशी बोलताना म्हणलं होता, काय त्रास होतोय, काय कोणकोण त्रास दिल्यापेक्षा जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचं काम केलं जातं. मुद्दामून मी हे म्हणत नाही, बावनकुळेच बोलले का इथे लक्ष घाला, बच्चू कडूले आवरा आणि खासदार बोंडे त्यांनी इथे पूर्ण लक्ष घालून, तसे मी नाही बोललं, हे त्यांनीच बोललेलं आहे आणि ते स्पष्ट पण आहे. बावनकुळे तसे स्पष्ट नेते आहे, त्याच्यानं जे मनात होतं ते त्यांनी सांगितलं. लक्ष घालायलाच पाहिजे, प्रत्येक पक्ष लक्ष घालतंच, पण असं बोलून कोणी लक्ष घालत नाही. अशा पद्धतीनं एका इकडे सांगायचं, सरकारमध्ये सामील व्हा. देवेंद्रजीच म्हणायचे मी पहिला फोन केला, सामील करायच्या वेळेस फोन करता आणि सामील झाल्यानंतर मग मागून तुम्ही अशा पद्धतीची का भूमिका ठेवता, तर ते कोणत्याहीसाठी चांगलं नाही. बी जे पीनं हे अंतर्मुख होऊन थोडंसं समजून घेतलं पाहिजे का, ज्याच्यासोबत आपण आहोत त्याच्यासोबत प्रामाणिकपणे राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि प्रामाणिकता तुम्ही आमच्यासोबत दगाफटकी करू शकता, लोकांसोबत थोडे होऊ शकतं, याच्यामुळं त्याची प्रतिमा आहे पक्षाची बेकार होईल ना. आता हे बावनकुळे स्पष्ट बोलले, मी बोललो नाही त्याच्या अगोदर, पण ते स्पष्ट बोलले काही करून कसं पाडता येईन, कोणत्या गोष्टी बाहेर काढायच्या, कसं करायचं, काय पद्धतीनं जायचं. तर मला असं वाटते का मित्रपक्ष म्हणून जवळ घ्यायचं आणि पुन्हा अफजलखानासारखी मिठी मारायची, तर हे चांगलं नाही ना. असं आहे की पहिली गोष्ट तर लोकली एखादी घटना झाली तर त्याचं पूर्ण भाजपवर खापर फोडणं हे योग्य नाही आहे. शेवटी बच्चू कडू आमचे पार्टनर आहेत, जसा धर्म आम्ही निभावला पाहिजे तसा त्यांनी निभावला पाहिजे. मी स्वतः त्यांच्याशी याबद्दल चर्चा करेन. नाही, बच्चू कडू आमचे चांगले मित्र आहेत, मी त्यांना भेटणार आहे. खरं तर त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे, शेवटी बच्चू कडूंना जर उद्या विधानसभेत लढायचं असेल त्यांना गरज पडत नाही, मला माहिती आहे. त्यांनी अनेक वेळा निवडणुका आणि त्या ठिकाणी उद्या अपक्ष असले तरी आम्हाला इच्छा आहे की बच्चू कडूनही आमची जेव्हा महायुती होईल, महायुतीची घोषणा होईल, बच्चू कडू जे आमचे उमेदवार राहतील तेव्हा आमची इच्छा आहे बच्चू कडून आमच्या भाजपाचं जेवढं मतदान भेटलं पाहिजे. पण बच्चू कडू महायुतीचे उमेदवार झाल्यावर तसं त्यांना माहीत आहे की अपक्षाला तर मी निवडून येईल, पण एकाच वेळी अशी होऊ शकतं की महायुतीचे उमेदवार म्हणून बच्चू कडू झाले मग त्याला भाजपाचे कार्यकर्ते लागणार नाही का. आणि भाजपा सर्वच मतदारसंघात अपक्ष वाढवतो, 288 विधानसभा वाढवतो. आमचा प्रयत्न आहे की ज्याला जी सीट मिळेल त्याला निवडून आणण्याकरता भाजपाची पूर्ण ताकद आम्ही देऊ. आम्ही महाराष्ट्रामध्ये 288 भारतीय जनता पार्टी मजबूत